ज्या रुग्णांच्या शरीरामध्ये चरबीचं प्रमाण जास्त असतं, अशी ही चरबी शरीरामध्ये असे काही घातक सिग्नल्स, घातक केमिकल्स शरीरामध्ये सोडायला लागते, ज्यामुळे हा सोरायसिस उद्भवतो. या सोरायसिसचा दुसरा एक दुष्परिणाम म्हणजे हा सोरायसिस आपल्या नखांवर पण परिणाम करू शकतो आणि आपल्या सांध्यांवर पण परिणाम करू शकतो. क्वचितच सोरायसिसमुळे मृत्यू होतो. फक्त 5% लोकांमध्ये सोरायसिस हा सर्व अंगावर पसरू शकतो. सोरायसिसचे प्रकार आहेत, जसं आपल्याला कोंडा आढळू शकतो स्काल्पमध्ये, डोक्यामध्ये कोंड्याच्या प्रकारात कोंड्याच्या पद्धतीनं सोरायसिस आपल्याला दृश्य होऊ शकतो. त्याचबरोबर आपले जे खोपरे आहेत, गुडघे आहेत किंवा कमरेचा मागचा भाग आहे, अशा भागावरही सोरायसिसचे खवले येतात. त्याचबरोबर काही जणांना फक्त तळहात आणि तळपायाचा सोरायसिस असू शकतो, काही जणांना नखांचा सोरायसिस असू शकतो, काही जणांना लैंगिक अवयवांचा सोरायसिस असू शकतो. तर असे सोरायसिसचे अनेक प्रकार आहेत. मग या अनेक प्रकारांपैकी सर्वत्र पूर्ण अंगावर येणारा हा सोरायसिस काही टक्के लोकांमध्येच आढळतो. त्याचबरोबर ज्या पद्धतीनं सोरायसिसचा आजार एकदा झाला की तो कधी वाढतो किंवा आपण त्याला नियंत्रणात ठेवू शकतो.